नमस्कार मंडळी, मी भानुदास, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या बीबीएस सफर मध्ये। मी आलोय दादाज बार अँड फॅमिली रेस्टॉरंट मध्ये। आज मी जेवणाचा आनंद घेणार आहे। मित्रांनो, हे हॉटेल आहे मिरज पंढरपूर हायवे नजीक उदयनवाडी फाट्याजवळ हे हॉटेल आहे। तर चला जाऊया मित्रांनो, या माझ्या मागे। फॅमिली रेस्टॉरंट मध्ये आज आपण आलोय आणि उदयनवाडी फाट्याजवळ असलेले हॉटेल आहे मिरज पंढरपूर हायवे नजीक। हा फॅमिली रेस्टॉरंट आहे, वरती आणि खाली दोन्ही बैठक व्यवस्था आहे, साईडला त्यांचा बार पण आहे। आलोय आपण आतमध्ये, तर असं हे हॉटेल आहे। समोरच इथं बार आहे आणि बारच्या शेजारी असलेलं इकडं इथं अशी बैठक व्यवस्था आहे इथं। आणि ह्या अशा बैठक व्यवस्थेमध्ये तुम्हाला जेवणाचा आनंद घेता येणार आहे। तसंच इथं भारतीय बैठक सुद्धा आहे, अशी बैठक व्यवस्था आहे। पूर्णपणे मोठी बैठक व्यवस्था असलेलं हे हॉटेल रेस्टॉरंट आहे आणि बार पण आहे इथं। यांचा फॅमिली सेक्शन असलेलं हॉटेल आहे, बघू शकताय। सुद्धा ही बैठक व्यवस्था आहे, तुम्हाला वरती हवेशीर जेवणाचा आनंद सुद्धा घेता येणार आहे। तुम्हाला दादाज रेस्टॉरंट मध्ये काळा रस्सा सुद्धा मिळणार आहे, बघू शकताय। नान बना लागले दादाज हॉटेल मध्ये, बघू शकताय। आणि गाजर किसलेले आहे, त्याच्यावरती आलेला आहे तीळ। खतरनाक वगैरे लागा लागलाय बटर नान, बघू शकताय। आणि नान हा पूर्णपणे स्प्रेड व्हायला लागलाय, बघू शकताय। आता जाणार आहे आता भट्टीमध्ये आपल्या तंदूरच्या, आणि मस्त पैकी लागलेला आहे आपला बटर नान। वाक्या बाद सुंदर असं बटर नान लागलेलं आहे तंदूरच्या भट्टीमध्ये। गरमा गरम रोटी तुम्हाला ताटावरती बसल्या बसल्या इथं मिळणार आहे। तिथं भट्टीत लागलेलं आहे, बघू शकता आपली रोटी, बघू शकता आहे बटर नान आलेलं आहे। हा रेडी झाला आणि यावर येणार आता बटर। आता बटर या लागले, बघू शकताय कडक असं भाजलाय गाजरचे पीस, बघू शकताय। हा बटर या लागले, दादा लावा लागल्या, तो आपला अर्धा भाजलेला आहे, बघू शकता। आणि यावरती आता जाणार आहे बटर। हा भाजलेला आहे, बघू शकता। आणि यावर जाणार आहे बटर। वाक्या बात आहे, मस्तपैकी फ्राय केलेलं। बटर किती यायला लागले, बघू शकताय। मस्तपैकी आता बटर मध्ये सुद्धा फ्राय होणार आहे आणखी तंदूर झालेला आहे, बघू शकताय। हा खतरनाक पैकी भाजलेलं तंदूर आपलं रेडी व्हायला लागले, बघू शकता। आणि याच्यावर आणखी एकदा बटर येणार आहे आणि पूर्णपणे आता रेडी झालेला आहे आणि याच्यावर ताव मारत आहे। मित्रांनो, चला भेटूया दादाज बार अँड रेस्टॉरंटचे ओनर आपल्यासोबत आहेत, त्यांची जाणून घ्या हॉटेलची थोडीशी माहिती। नमस्कार दादा, तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे। आपल्या हॉटेलबद्दल काय सांगाल तुम्ही आमच्या ऑडियन्सना? एक वर्षापूर्वीचं हे हॉटेल आहे जे की आता रेनोव्हेट केलेलं आहे। अगदी फ्रेश वातावरण आहे इथे, लिकर मिळते आणि त्याचबरोबर फूड सुद्धा सर्व केलं जातं। ओके दादा, आपलं टायमिंग काय आहे हॉटेलचं? सकाळी 8 चालू होईल आणि संध्याकाळी 11 ते 11:30। दादा एकदा ऍड्रेस सांगा आपल्या ऑडियन्सना इथला। उदनवाडी मिरज पंढरपूर हायवे जवळ आणि तालुका सांगोला जिल्हा सोलापूर, आणि आपल्याला जसं माहितीच आहे महाराष्ट्र राज्य। तर बघू शकताय तुम्ही जर मिरज पंढरपूर हायवेला जर प्रवास करत असाल मित्रांनो, तर उदयनवाडी जवळ यांचं हॉटेल आहे, एकदा नक्की व्हिजिट करा आणि इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या। नेहमीच बीबीएस विलेज किचन टीम कडून युवा उद्योजकांना उभार देण्याचं काम केलं जातंय, आणि आज त्याच पद्धतीनं आम्ही युवा उद्योजकांना शोधायचं काम करतोय। तेच दादा आपल्याला भेटलेत, दादाज बार अँड रेस्टॉरंटचे ओनर आहेत। एक युवा पिढी आहे, एक यांना संधी द्या सेवेची आणि नक्की इथं हॉटेलला व्हिजिट करा मित्रांनो। रेडी व्हायला लागले, बघू शकताय। आणि हे चिकनचे काप आहेत, हे चिकन बारीक करून ठेवले मिक्स करून, आणि हे चाललंय यामध्ये। आता हे आपल्याला फ्राय करून दाखवणार दादा, वरती हे त्याला पॅकिंग वाढलेलं आहे, चिकन घालेलं आणखी, आणि कॉर्न पेस्ट लावून त्याला पॅक करून ह्या तेलाच्या कढईमध्ये फ्राय होणार आहे। आपल्या चिकन पट्टी याला कढईमध्ये आलेलं आहे, बघू शकताय, बघू शकताय। आता काढायचं हे पट्ट्याला रेडी व्हायला लागले, आणि खतरनाक असं कॉर्न पीठ यायला लागले त्याच्यावरती, त्याला एक त्याला लिअर बनवा लागले दादा। आणि हे लिअर कढईमध्ये, वा हे बटर आलेलं आहे, एवढं बटर मध्ये खतरनाक बिर्याणी आपल्याला बनवून दाखवणार आहे। त्यानेसाठी एक खडे मसाले आलेले आहेत। खतरनाक असा राईस आलेला आहे, आणि बिर्याणी जर राईस यामध्ये आता खतरनाक असं वरती आणि मसाले आलेले आहेत, हॉटेल दादाचे सिक्रेट मसाले लागले। त्या बाद खतरनाक अशी बिर्याणी रेडी व्हायला लागली, वास तर एकदम कडक यायला लागलाय, कलर वगैरे प्रॉपर। फिश बघायला मिळणार आपल्याला, पनीर पसंदा करून दाखवणार दादा। आता हे आलेलं आहे अद्रक लसूण, आणि लाल तिखट आलेलं आहे, बघू शकताय। आणखी थोडे मसाले लागले, वाही आलेले आहे, बघू शकताय। वा सुंदर असे मसाल्यांचा वास उठलेला आहे, क्रीम आलेला आहे, बघू शकताय। मिल्क क्रीमचा सुद्धा आनंद घेता येणार आहे यामध्ये। बटर, वा यामध्ये सुंदर अशी वेज डिशेस सुद्धा तुम्हाला मिळणार आहे दादाज रेस्टॉरंटमध्ये। पनीर आहे, बघू शकताय। सुंदर असं पनीरचे काप आणि क्रश केलेलं पनीर आलेलं आहे यामध्ये, मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता चीज या लागले यामध्ये, बघू शकताय। वा सुंदर असं चीज पण आलेलं आहे यामध्ये, शकताय सुंदर असं डिश मध्ये आलेलं आहे। एक वेगळी डिश बघायला मिळते तुम्हाला पनीरची इथं,
हॉटेल दादूजी रेस्टॉरंट मध्ये पनीर आपण फ्राय केले होते, ते आलेले आता पनीर पसंदा डिश मध्ये। वा पनीर लागले, आणखी एकदा किसलेलं पनीर आहे, बघू शकताय। वा चिकन पटियाला बनवून दाखवणार आणि मसाले आलेले आहेत। वा सुंदर असे मसाले लागले आहेत इथं आणि खतरनाक अशी डिश तयार होणार आहे। चिकन पटियाला आहे, कांदा आलेला आहे, अद्रक लसूण पेस्ट आलेली आहे, बघू शकताय। फ्राय केलेलं चिकन आहे, किंवा चिकन आहे, बघू शकता। आणि सगळे मसाले एक जीवा लागले। मध्ये थोडीशी ग्रेव्ही, ग्रेव्ही तयार झालेली आहे। वा सुंदर असं मिल्क क्रीम आलेला आहे यामध्ये। आणि आलेला आता चिकन पटियाला। आहा वेगळी डिश आहे, आपल्याकडे मिळत नाही जास्त करून, ही दिल्ली साईडला मिळते। ही तुम्हाला आनंद घेता येणार आहे दादाज फॅमिली रेस्टॉरंट बार मध्ये। वा सुंदर असे मगाशी चिकनचे काप फ्राय करून घेतलेले, ते आता इथं आलेले आहेत चिकन पटियाला। तर जंजनीत काळा रस्ता आणि काळे मटण आपल्याला बघायला मिळणार आहे हॉटेल दादाज रेस्टॉरंट मध्ये। तर चला बघूया कसं बनवून दाखवणार शेफ आपल्याला। अंदा आलेला आहे, बघू शकताय पेस्ट आलेली आहे। आणि यामध्ये येणार आता काळा मसाला। तर शेफ बनवा लागलेत काळे मटण, झणझणीत काळे मटण मिळणार आहे तुम्हाला या भागात। आता मटण यामध्ये आलेलं आहे, मटण एक जीव आलेलं आहे सगळ्या मसाल्यात। हा तुम्हाला आलेले कोथिंबीर आणि खतरनाक असं काळे मटण आपलं रेडी झालेलं आहे। कोलीवर आहे आणि यांचं स्पेशल आहे, बघू शकताय कॉर्नफ्लॉवर जाते इथं। बघू शकता कशा प्रकारे व्हा लागेल, सुंदरित्या फ्राय होणार आहे। आणि वेगळं तुम्हाला इथं स्नॅक मिळणार आहे या हॉटेलमध्ये। लसूणचा एक तडका बसणार आहे, याला ग्रीन चिली येणार आहे, मिरची आलेल्या बघू शकता हिरव्या मिरची यामध्ये टाकणार आहे। आणि याचा एक तडका वेगळाच येणार आता। हे तयार झालेलं आहे ते बघू शकताय, तेल मी तळून घ्यायला लागलं चाट मसाला। वा आता स्पेशल रान बिर्याणी येते आणि ते आपले शेफ घेऊन यायला लागलात, बघू शकताय। स्पेशल आपले रान बिर्याणी आलेली आहे, बघू शकताय एवढी मोठी डिश आहे आणि खतरनाक गरमागरम तुम्हाला एवढ्या सगळ्या डिशेस त्याबरोबर रान बिर्याणी स्पेशल आलेली आहे हॉटेल दादाज रेस्टॉरंट बारची। एवढे सगळे तुम्हाला मिळणार आहे या बिर्याणीमध्ये। आणि तंदूर सुद्धा आलेले आहे, बघू शकताय तंदूर रानचा सुद्धा आनंद घेता येणार आहे। या भागात प्रथमच चालू केलेली आहे काळ्या मसाल्यातले काळं मटण आणि काळा रस्सा। मित्रांनो उत्कृष्ट प्रकारची थाळी आहे, तिला सुद्धा आलेलं आहे खतरनाक असं गार्निश झालेलं आहे। दादा स्पेशल चिकन रान बिर्याणी आलेली आहे आणि दादा स्पेशल या भागात प्रथम चालू केलेली आहे युवा बंधूंनी चालू केलेल्या हॉटेलमध्ये। काळ्या मसाल्यातलं काळं मटण मिळणार आहे मित्रांनो, असल काळ्या रश्यातला आहे, एकदा नक्की व्हिजिट करा। मी तर आलो तुम्ही पण या, पनीर पसंद आलेलं आहे आणि चिकन पटियाला पण आलेला आहे। तर या दोन्ही डिशेस व्हेज सुद्धा मिळणार आहे तुम्हाला, उत्तम प्रकारचं व्हेज मिळणार आणि उत्तम बैठक व्यवस्था असलेले फॅमिली रेस्टॉरंट आणि बार आहे। तर नक्की व्हिजिट करा मित्रांनो। उडायचे भाकरी मोडायची एक ट्रॅडिशनल पद्धत आहे आणि याद आता कुस करायचे। आहा सुंदर असे भाकरी बरोबर मटणाचा ताव आणि काळ्या मसाल्यातलं मटण म्हणजे आहा वा त्या बात आहे। असं कुस करून खायचा एक आनंद वेगळाच असतो आहे। आहा चालेला आहे अप्रतिम कडक डिश आहे आणि असल काळ्या मसाल्यातलं एकदम नॅचरल मसाल्यातलं हे मटण आहे। मी सगळी डिश संपवतो, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा।